कोयना धरण पाणलोट क्षेत्रात पावसाचा जोर मंदावल्याने कृष्णा नदीच्या पाणी पातळीत घट होत चालली आहे. येथील आयर्विन पुलाच्या पाणी पातळीत 24 तासात 1.5 फुटाची घट झाली असल्याने सांगलीकरांना मोठा दिलासा मिळाला आहे. मात्र वारणा धरणातून सुरू असलेला विसर्ग यामुळे वारणेचा धोका कायम आहे. दरम्यान जिल्ह्यातील आणखी 1200 नागरिकांना स्थलांतर करण्यात आले तर 17 घरांची पडझड झाली आहे. जिल्ह्यातील 6 राज्यमार्ग 21 प्रमुख जिल्हा मार्ग आणि 19 ग्रामीण मार्ग अद्याप पाण्याखालीच आहेत. गेल्या 8 दिवसांपासून कोयना आणि चांदोली धरण पाणलोट क्षेत्रात पडत असलेल्या पावसामुळे धरणाच्या पाणी पातळीत वाढ झाली होती. त्यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने कृष्णा आणि वारणा नदीच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली होती. सांगली येथील आयर्विन पुलावर पाण्याची पातळी 40.5 झाली होती. कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली होती. मात्र शनिवारी आणि रविवारी सांगलीकरांना पावसाने दिलासा दिला आहे. त्यामुळे नदीची पाणी पातळी शनिवारी स्थिर होती. कोयना धरणात 84.33 TMC पाणी साठा आहे तर धरणातून 32,100 क्युसेक विसर्ग कायम आहे. चांदोरी धरणात 29.53 TMC पाणी साठा आहे. धरणातून 16,976 क्युसेक विसर्ग सुरू आहे. तरी देखील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत रविवारी सकाळपासून घट होत चालली आहे. कराड येथील कृष्णा नदीच्या पाणी पातळीत 24 तासांत 3 फुटांनी कमी झालेली आहे तर बहे येथे 1.5 फुटाने आणि ताकारी येथे 5 फूट, भिलवडी येथे 3.5 फूट तर सांगली येथील आयुर्वेद नदीवरील पुण्याच्या पाण्याची पातळी ही 1.5 फुटाने उतरली आहे. सकाळपासून तासाला इंचाने पाणी पातळीत घट होत चालली आहे. त्यामुळे सांगलीकरांना आता दिलासा मिळाला आहे.